इंडिया विरोधकांनी भाजप आणि मोदींना पराभूत करण्यासाठी ज्या महायुतीची स्थापना केली आहे, खरं तर या महायुतीला ज्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच खरं या युतीला सुरुंग लावतील अशी काही परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि त्यामुळे जी इंडिया विरोधकांनी मोदींना पराभूत करण्यासाठी केली आहेत, त्या इंडियाचं अस्तित्वच 2024 निवडणुकीमध्ये राहील की नाही असा प्रश्न आता निर्माण होणार आहे. या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहतात आधार विश्लेषण. राजकारणामध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही, कारण प्रत्येक पक्ष आपला फायदा कशात आहे यासाठी ते निवडणुका लढत असतात व यासाठी ते वेगवेगळे फॉर्म्युले तयार करत असतात. त्यामुळे कोणतंही आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही व ते मतदारांना सुद्धा कधी आश्चर्य वाटत नाही. आणि महाराष्ट्रात तर ज्या पद्धतीने सध्या राजकारण मागील 2 वर्षांपासून चाललंय, त्यामुळे काहीही शक्य आहे ही आता मनस्थिती मतदारांनी सुद्धा करून घेतली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्या मोदींसोबत कोणीही गेलं व जी महाआघाडी बनवली आहे इंडिया नावाने, त्यातील कोणताही पक्ष जर सोडून उद्या मोदींसोबत गेला तर नक्कीच देशातील नागरिकांना आश्चर्य वाटणार नाही. अशीच काही परिस्थिती आहेत. कोणत्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरे हे मोदींसोबत जाऊ शकतील या विषयावर जर आपण फोकस टाकला तर आपल्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कारण आपण एक अत्यंत महत्त्वाची विषय जर बघितला तर मणिपूरचा विषय असेल, त्यावर महाराष्ट्रातली शिवसेना काही प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत, मात्र अत्यंत तीव्र प्रतिक्रिया किंवा आंदोलनापर्यंत ते उतरलेले नाही. इतकंच काय तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा हे झालंय, लोकसभा असो किंवा महाराष्ट्रातली विधानसभा, दोन्ही अधिवेशनांनी त्यांनी महाविकास आघाडीला फार साथ देताना दिसत नाहीत. किंबहुना अनेक ठिकाणी स्वतः शरद पवार असतील किंवा त्यांचे आमदार असतील आणि लोकसभेत खासदार असतील हे अनेकदा अनुपस्थित राहून त्यांनी छुपा पाठिंबा आपला हा भाजपला दर्शवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी ही जी बनलेली आहे इंडिया नावाची, त्यामध्ये हे 2 व्यक्तिमत्व ज्यांच्यावर खरं तर या महाविकास आघाडीने जी इंडिया नावाने तयार झाली, त्यांचे खरे चेहरे त्यांना हिंदुत्वाचा नारा घेऊन चालणारे उद्धव ठाकरे यांना दाखवायचं आहे, तर दुसरे अत्यंत अनुभवी राजकारणातले हे शरद पवार हे 2 मुख्य चेहरे हे इंडिया आघाडीतले आहेत. आणि ते नेमके तेच चेहरे कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात, मात्र ते काही वेळाची वाट बघत आहेत. आणि इकडे त्यांना इंडिया हाय ही संघटना तयार करण्यामागे प्रत्येक पक्षातला त्यात जे पक्ष तयार झाले प्रत्येकाचा उद्देश एकच आहे की मोदींवर दबाव आणायचा. भाजपला असं वाटलं पाहिजे की ह्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे आणि भाजप त्यांना आपल्याकडे बोलवून घेईल, मान सन्मानाने चांगली मंत्री पद देईल. फक्त आणि फक्त या निवळ एकाच अपेक्षेने ही सर्वजण एकत्र आले, मात्र प्रत्येक जण चांगल्या संधीची वाट पाहतोय की कधी आपल्याला भाजपकडून आमंत्रण येतं व आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो. आणि महाराष्ट्रातलं जर आपण उदाहरण घेतलं तर राष्ट्रवादीचे आजही जरी 2 गट पडलेले असते, 2 गट खरं तर एक सत्तेत सामील होण्यासाठी अ गट आपण गेला म्हणता येईल आणि जो ब गट मागे, या दोघांमध्ये आपण बघितलं असेल की कधीही एकमेकांना क्रॉस करताना ते दिसत नाहीत. किंवा ज्या पद्धतीने सुरुवातीला शरद पवारांसोबतचे जे सारथी आहेत, खरं तर शरद पवारांनी पहिल्या दिवसापासून अत्यंत नम्र भूमिका घेतलेली आहे, मात्र त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यांनी ज्यावेळेला आक्रमक झाले त्यावेळेला शरद पवार सुद्धा त्यांच्यासोबत धावून गेले व आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार. इतकंच नाही तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपण दौरे करणार. त्यांनी दौऱ्यांना सुरुवातही केली होती, 2 ठिकाणी शरद पवारांनी सभाही घेतल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यांनी जी शांतता बाळगली आहे ते कुठेतरी पुन्हा एकदा ही ब गट जो मागे शिल्लक राहिला आहे त्यांना सुद्धा भाजपसोबत नक्कीच जायचं आहे, मात्र तो काही ठराविक वेळेची ते नक्कीच वाट पाहत आहेत. कारण शरद पवार राजकारणात अत्यंत मुरलेलं व्यक्तिमत्व समजलं जातं, त्यामुळे महाविकास आघाडी जो इंडिया नावाचा त्यांनी स्थापना केली आहे त्या गटामध्ये जास्तीत जास्त प्रेशर भाजपवर आणायचं, शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघायची
व त्यानंतर आपल्याला स्वतः असेल, आपल्या मुलीसाठी, सुप्रियांसाठी असेल आणि आपल्या काही खासदारांसाठी महत्त्वाची मंत्रीपदं घ्यायची, आणि त्यावेळेला महाविकासची जी आघाडी ठरली आहेत इंडिया नावाची, तिला शेवटच्या क्षणाला तडा द्यायचा आणि आपला जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा. हा डाव नक्कीच शरद पवारांनी रचला असावा आणि तो 2024 लोकसभा निवडणुकीपूर्वी तो नक्कीच होणार, यात कोणतीही शंका नाही. आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा आता त्यांचं 75-80% गट गेलेलं आहे, ज्यात आमदार असतील, खासदार असतील, ते त्यांना सोडून गेलेत. ओके, 15-20% त्यांच्याकडे शिल्लक आहे आणि दोन गट विभाजनामुळे शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही भावनिक लाट आणण्याचा प्रयत्न केला तरी फार मोठं यश येणार नाही हे उद्धव ठाकरे अत्यंत जाणून आहेत. त्यामुळे राजकारणात एकनाथ शिंदे जरी आता भाजपच्या बाजूने असले तरी सुद्धा आपला मतभेद बाजूला ठेवून एकनाथ शिंदेंशी त्यांचं वैयक्तिक वैर असू शकतं, मात्र भाजपशी जवळीक करून कधीही ते सत्तेत सहभागी होऊ शकता, कारण ज्या पद्धतीने त्यांच्या मेहुण्यांनाच अटक झाली आहे, ईडीकडून अनेक चौकशा सुरू आहेत, त्यांच्या वैयक्तिक कुटुंबाच्या असतील आणि इतर त्यांच्या खासदारांच्या असतील, त्यांना जर यातून सुरक्षित वाचायचं असेल तर त्यांच्यासाठी एकमेव पर्याय आहे. त्यामुळे जरी ते इंडिया या महाविकास आघाडीसोबत गेले असेल, प्रमुख चेहरा जरी ते दाखवत असेल, तर त्यासाठी सुद्धा हीच राजनीती आहे की आपल्याला भाजपकडून मान सन्मानाने बोलवून कशा पद्धतीने आपल्या इतरांचा साथीदारांचा सुद्धा आदर केला जातील, या आणि यासाठीच फक्त या शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडियाला 2024 निवडणुकींना सामोरं जाण्यापूर्वीच या दोन नेत्यांकडून धोका होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आणि प्रत्येक जण या महाविकास आघाडी जी इंडिया स्थापन झाली त्यांना सुद्धा वैयक्तिक आपल्या फायद्याच्या जर चांगल्या ऑफर आल्या तर त्यातला कोणीही ती सोडणार नाही हे प्रत्येकाला जाणून आहे. त्यामुळे या आघाडीचं काय होईल कुणाला माहिती नाही, मात्र त्या आघाडीच्या नावावर प्रत्येक जण आपली पोळी कशी भाजून घेणार याकडे आपलं लक्ष देणार आहे. त्यामुळे येणाऱ्या 2024 शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत इतरही इंडियामधील किती जण भाजपला जाऊन मिळतील याबद्दल आपल्याला काय वाटतं आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत टाकायला विसरू नका. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही आमच्या आधार न्यूजला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया आपण अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.